नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। सातारा पोलिसांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयासमोर हजर केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी 1.5 वर्षापूर्वी सदावर्ते यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला होता। सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती। यानंतर तारळे येथील राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यानुसार ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। साधारणतः 60 ते 70 पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सदावर्तेंना साताऱ्यात आणण्यात आले। त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। सरकारी वकिलांचा युक्तिवाद योग्य ठरवत न्यायालयाने कोठडीचा निर्णय दिला। सरकारी पक्षाने न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला। जी घटना झाली ती निंदनीय आहे आणि त्याचा तपास होणे गरजेचे आहे। त्यानंतर न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली। त्यानुसार न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिली।